नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। सरळ सेवा भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो गट अ ब आणि क साठी नवीन जाहिरात या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो येणार आहे, त्याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्याचा जी आर या ठिकाणी जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध झालेला आहे। यामध्ये कुठली पदं भरली जातील, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, एकूण किती पदांचा समावेश असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर जॉब लोकेशन कुठं असेल, कुठल्या डिपार्टमेंटमार्फत ही सरळ सेवा घेणे येणार आहे, अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही जी आर जी आहे विद्यार्थी मित्रांनो तो प्रसिद्ध झालेला आहे, त्याच्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये विविध संवर्गाची विद्यार्थी मित्रांनो पदं भरली जाणार आहेत। ही माहिती पाहण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलवरती आपण सर्वप्रथम असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी। चला तर मग बघूया डिटेलमध्ये सविस्तर जी आर। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर हा जी आर ऑफिशियली या ठिकाणी ओपन झालेला आहे। न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील रिक्त पदं भरण्यास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे। जी आर जो आहे विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळा जी आहे त्याच्या आस्थापनेवरील जी गट अ ते गट ड, गट ड मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता शिपायापासून ते विविध पदांचा समावेश असतो, अशी सरळ सेवा या ठिकाणी बघू शकता। सरळ सेवा कोट्यातील म्हणजे सरळ सेवा म्हणजे परमनंट भरती असते, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण 337 रिक्त पद भरण्यासाठीची विद्यार्थी मित्रांनो बघू शकता पदभरतीच्या निर्बंधातून सूट देण्याबाबतचा प्रस्ताव या ठिकाणी सादर केला गेलेला होता। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 4 मे 2020 किंवा 21 जी आर आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोविड सिच्युएशनमध्ये आर्थिक प्रश्नासंबंधी विद्यार्थी मित्रांनो पदभरतीवरती निर्बंध घालण्यात आलेले होते, या निर्बंधामधून विद्यार्थी मित्रांनो सूट देण्याबाबतचा या ठिकाणी लेटर शासनाला पाठवण्यात आलेलं होतं, जी की ही भरती करायची होती। तर विद्यार्थी मित्रांनो सदर प्रस्ताव वित्त विभागाला पाठवण्यात आलेला होता। तर आता विद्यार्थी मित्रांनो त्या निर्णयानुसार बघा शासन निर्णय काय झालेला आहे, न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळा संचालनाच्या स्थापनेवरील गट अ ते कट गट क आणि ड या संवर्गातील रिक्त असणारे एकूण 187 पदे भरण्याबाबत खालील विवरणपत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे। विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी असणार आहे, शासन निर्णय झालेला आहे, मान्यता भेटलेली आहे। तर बघा गट अ मध्ये कुठली पदं असणार आहेत, उपसंचालक पासून ते विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक संचालक, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ध्वनिफीत विश्लेषक अशी सर्व ही पदं असतील, जी की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रिक्त संख्या त्यांची बघू शकता। त्यानंतर गट ब मध्ये कुठली पदं असतील विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यामध्ये बघू शकता मानसशास्त्र, छायाचित्रण, विश्लेषण, आता महत्त्वाचं आहे ते गट क आणि विद्यार्थी मित्रांनो बाकी जी पदं राहतात ती। तर गट क मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा उच्च श्रेणी लघुलेखक, वैज्ञानिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक आणि व्यवस्थापक ही जी पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या कामाची आहेत, जास्त करून पदवी आणि 12वीवरती ही पदं भरली जातात। त्याच्यानंतर आता महत्त्वाचं आहे म्हणजे गट ड मध्ये कुठली पदं भरली जातील, तर बघा वाहन चालक, दूरध्वनी चालक, प्रयोगशाळा परिचर, चपराशी, पहारेकरी, माळी, सफाईगार, सह आचारी, बॉय सर्वंट आणि उपग्रह नोकर, तर ही विद्यार्थी मित्रांनो गट ड मध्ये असतील, जी की ह्यांची एकूण 104 पदांची संख्या असेल आणि ती वरची 187 अशी मिळून 300 ते 350 पदं विद्यार्थी मित्रांनो गट अ ब क ड ह्या 4 विद्यार्थी मित्रांनो संवर्गाची भरली जात आहे, त्यासाठी हा शासन निर्णयाची या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। या शासन निर्णयाची पीडीएफ फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील पाहायला भेटेल। तर अशा पद्धतीचा हे खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो निर्णय झालेला आहे। रासायनिक वैज्ञानिक प्रयोगशाळा, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा जी आहे पुणे येथे आहे, पुणे येथे विद्यार्थी मित्रांनो जॉब लोकेशन असेल, ही चांगली पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो। यासाठी पदांची पगार जो बघितला आपण तो 7व्या वेतन आयोगानुसार असतो विद्यार्थी मित्रांनो, तर याची जाहिरात विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे। आता हा निर्णय जो आहे तो या ठिकाणी जी आर आलेला आहे, तर पहिल्या आठवड्यामध्ये जशी जाहिरात येईल याची तशी आपल्याला सर्वप्रथम आपल्या या चॅनलवरती तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। धन्यवाद।